हेलो स्टूडेंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रीवियस लेक्चरमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट केला होता, फिफ्थ चॅप्टर. ओके, त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? मॅन्युअल टेस्टिंग मीन्स व्हॉट अँड ॲटोमेटेड टेस्टिंग. ओके, आता मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय, ॲटोमेशन टेस्टिंग म्हणजे काय, पुन्हा गोल ऑफ मॅन्युअल टेस्टिंग, ओके, त्याचा आपण स्टडी केलेला होता. पुन्हा कोणत्या टेस्ट केसेसला ॲटोमेशन करायचं, कोणत्या केसेसला मॅन्युअली टेस्ट करायचं, याचा स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये केलेला आहे. आणखीन काय बघितलं त्याच्यामध्ये आपण? ॲटोमेटेड टेस्टिंग प्रोसेस, हे सुद्धा आपण, त्याच्यामध्ये 5 टोटल स्टेप्स होत्या, त्याचा डिटेल्ड स्टडी केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू पॉइंट स्टार्ट करणार आहोत. त्यातील फर्स्ट पॉइंट असणार आहे तो आहे डिफरन्स बिटवीन स्टॅटिक अँड डायनॅमिक टेस्टिंग टूल्स. मला वाटते फर्स्ट जे चॅप्टर्स होते तुमचे आधीचे, ह्याच्या पूर्वीचे प्रिव्हियस जे काही तुमचे चॅप्टर्स होते, त्याच्यामध्ये स्टॅटिक टेस्टिंग, डायनॅमिक टेस्टिंग, तुम्हाला हे वर्ड्स गेलेले तरी आठवत आहेत का? म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे ते आत्ता मी पुन्हा रिपीट करेनच, पण स्टॅटिक टेस्टिंग, डायनॅमिक टेस्टिंग असं काहीतरी आपल्याला झालेलं होतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये, एवढं तरी सर्वांच्या लक्षात असेल. ओके, तर स्टॅटिक टेस्टिंगमध्ये काय होतं? टेस्टिंग वॉज डन विदाउट एक्झिक्युटिंग दी प्रोग्रॅम. प्रोग्रॅम एक्झिक्यूट न करता आपण स्टॅटिक टेस्टिंग परफॉर्म करू शकतो. आणि डायनॅमिक टेस्टिंगमध्ये काय होतं? टेस्टिंग इज डन बाय एक्झिक्युटिंग दी प्रोग्रॅम. तो प्रोग्रॅम एक्झिक्यूट करून टेस्टिंग परफॉर्म होतं. आपण डिफरन्स बघतो हां स्टॅटिक अँड डायनॅमिकमध्ये. स्टॅटिकमध्ये काय सांगितलं? विदाउट एक्झिक्युटिंग प्रोग्रॅम टेस्टिंग इज डन. आणि डायनॅमिकमध्ये काय होणार? टेस्टिंग इज डन बाय एक्झिक्युटिंग दी प्रोग्रॅम. तो प्रोग्रॅम एक्झिक्यूट केल्यानंतर टेस्टिंग परफॉर्म होतं, त्याला डायनॅमिक टेस्टिंग म्हणतं. स्टॅटिक टेस्टिंगमध्ये काय होतं? दिस टेस्टिंग डज दी व्हेरिफिकेशन प्रोसेस. हे टेस्टिंग काय करतं? व्हेरिफिकेशन प्रोसेस परफॉर्म करतो. आणि डायनॅमिक टेस्टिंग काय करतं? इट डज द व्हॅलिडेशन प्रोसेस. हे काय करतं? व्हॅलिडेशन प्रोसेस परफॉर्म करतं डायनॅमिक टेस्टिंग. आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस कोण परफॉर्म करतं? स्टॅटिक टेस्टिंग. ओके, स्टॅटिक टेस्टिंग इज अबाउट प्रिव्हेन्शन ऑफ डिफेक्ट्स. स्टॅटिक टेस्टिंग कोणाशी असते? प्रिव्हेन्शन ऑफ डिफेक्ट्स. आणि डायनॅमिक टेस्टिंग इज अबाउट फाइंडिंग अँड फिक्सिंग द डिफेक्ट्स. डायनॅमिक टेस्टिंगमध्ये काय असते? इट इज ऑल अबाउट फाइंडिंग अँड फिक्सिंग द डिफेक्ट्स. आणि स्टॅटिकमध्ये काय असते? इट इज अबाउट प्रिव्हेन्शन ऑफ डिफेक्ट्स. लक्षात येतं आहे? स्टॅटिक टेस्टिंग गिव्ज अँड असेसमेंट ऑफ कोड अँड डॉक्युमेंटेशन. स्टॅटिक टेस्टिंग काय देतं आहे? असेसमेंट ऑफ कोड अँड डॉक्युमेंटेशन. तर डायनॅमिक टेस्टिंग काय देते? बग्स ऑर bottlenecks in the software testing. Dynamic testing gives bugs or bottlenecks in the software testing. लक्षात येते का? पुन्हा static testing can be performed before compilation. कंपायलेशनच्या आधी आपण स्टॅटिक टेस्टिंग परफॉर्म करू शकतो, पण डायनॅमिक टेस्टिंग हे कंपल्सरी आफ्टर कंपायलेशनच परफॉर्म केलं जातं. ओके, सो डिफरन्स बिटवीन स्टॅटिक टेस्टिंग अँड डायनॅमिक टेस्टिंगमध्ये नंबर ऑफ पॉईंट्स येतात. त्यातील नेक्स्ट असणार आहे स्टॅटिक टेस्टिंग इन्वॉल्व्स चेकलिस्ट अँड प्रोसेस टू बी फॉलोअड. स्टॅटिक टेस्टिंगमध्ये कोण इन्वॉल्व्ड असतं? तर चेकलिस्ट. ओके, चेकलिस्ट अँड प्रोसेसेस टू बी फॉलोअड. तर डायनॅमिक टेस्टिंगमध्ये कोण इन्वॉल्व्स असतं? इट इन्वॉल्व्स टेस्ट केसेस फॉर एक्झिक्युशन. ओके, नेक्स्ट कॉस्ट ऑफ फाइंडिंग डिफेक्ट अँड फिक्सिंग इज लेस. कोणामध्ये? स्टॅटिक टेस्टिंगमध्ये. स्टॅटिक टेस्टिंगमध्ये जी काही कॉस्ट असणार आहे डिफेक्ट फाइंड आउट करण्याची आणि ती फिक्स करण्याची, ती लेस असणार. पण डायनॅमिकमध्ये काय असणार? कॉस्ट ऑफ फाइंडिंग अँड फिक्सिंग द डिफेक्ट इज हाय. का? कारण मगाशीचाच मी तुम्हाला पॉईंट सांगितला, आफ्टर कंपायलेशनच आपण डायनॅमिक टेस्टिंग परफॉर्म करू शकतो. ओके, सो जो काही डिफेक्ट असणार आहे तो लास्टलाच फाइंड आउट होणार ना, सो त्याच्यावर काय येणार? जास्त खर्च येणार. ओके, पण स्टॅटिकमध्ये काय? बिफोर कंपायलेशन आपण
परफॉर्म करू शकते. मग ते आधीच काय होणार, कंपायलेशनच्या आधी त्यामध्ये डिफेक्ट फाइंड आउट होतात आणि ते आपण फिक्स करू शकतो. त्यामुळे ॲटोमॅटिकली त्याची कॉस्ट काय असणार आहे, लेस असणार आहे. लक्षात येते का? नेक्स्ट, स्टॅटिक टेस्टिंगमध्ये काय होतं, इट रिक्वायर्स लोड ऑफ मीटिंग. ओके, आणि ह्याच्या कंपॅरेटिवली डायनॅमिक टेस्टिंगमध्ये लोड ऑफ मीटिंग काय असणार आहे, लेस असणार आहे. कोणाच्या कंपॅरेटिवली? स्टॅटिक टेस्टिंगच्या कंपॅरेटिवली. लक्षात येते का डिफरन्स बिटवीन स्टॅटिक अँड डायनॅमिक टेस्टिंग टूल्समध्ये? याच्यामध्ये लिहिताना काय लिहायचं, जे स्टॅटिक टेस्टिंग आहे तेच लिहायचं आणि डायनॅमिक टेस्टिंगशी रिलेटेड जे आहे. मग स्टॅटिक टेस्टिंगमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, टेस्टिंग वॉज डन विदाऊट एक्झिक्युटिंग प्रोग्रॅम, बट डायनॅमिक टेस्टिंग इज डन बाय एक्झिक्युटिंग प्रोग्रॅम. नेक्स्ट सांगितलं, स्टॅटिक टेस्टिंग डज व्हेरिफिकेशन प्रोसेस, तर डायनॅमिक टेस्टिंग इज डन द व्हॅलिडेशन प्रोसेस. ओके, स्टॅटिक टेस्टिंग इज अबाउट प्रिव्हेंशन ऑफ डिफेक्ट्स, तर डायनॅमिक टेस्टिंग इज अबाउट फाइंडिंग अँड फिक्सिंग द डिफेक्ट्स. लक्षात येतं आहे? नेक्स्ट, स्टॅटिक टेस्टिंग गिव्ज अँड असेसमेंट ऑफ कोड अँड डॉक्युमेंटेशन, तर डायनॅमिक टेस्टिंग काय देते, इट गिव्ज बग्स और बॉटलनेक इन द सॉफ्टवेअर सिस्टीम. स्टॅटिक टेस्टिंग कॅन बी परफॉर्म बिफोर कंपायलेशन, तर डायनॅमिक टेस्टिंग इज परफॉर्म आफ्टर कंपायलेशन. ओके, नेक्स्ट काय बघितलं आपण, दिस टेस्टिंग रिक्वायर लोड ऑफ मीटिंग, तर डायनॅमिक टेस्टिंगमध्ये काय होणार, कंपॅरेटिव्हली स्टॅटिक टेस्टिंगला काय लागणार, ले इट रिक्वायर्स लेजर मीटिंग. ओके, कमी प्रमाणात लागणार. तर कॉस्ट ऑफ फाइंडिंग डिफेक्ट्स अँड फिक्सिंग इज लेस, हे कशामध्ये असणार, स्टॅटिक टेस्टिंगमध्ये. तर डायनॅमिक टेस्टिंगमध्ये काय असणार, कॉस्ट ऑफ फाइंडिंग अँड फिक्सिंग डिफेक्ट इज हाय. लक्षात येत आहे का? ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, दॅट इज लिमिटेशन्स ऑफ मॅन्युअल टेस्टिंग. ओके, तर त्यातलं फर्स्ट लिमिटेशन असणार आहे ते आहे, मॅन्युअल टेस्टिंग रिक्वायर्स मोर टाईम और मोर रिसोर्सेस, समटाईम बोथ टाईम अँड रिसोर्सेस. लिमिटेशन ऑफ मॅन्युअल टेस्टिंगमध्ये बघा, त्याचं फर्स्ट लिमिटेशन काय असणार आहे, त्याला मॅक्झिमम टाईम किंवा जो काही रिसोर्स रिक्वायर्ड असणार ते मॅक्झिमम असतात. ओके, आणि कधी कधी हे दोन्हीसुद्धा त्याला मॅक्झिमम लागतं. ओके, मॅन्युअल टेस्टिंग परफॉर्म करताना. नेक्स्ट त्याचं लिमिटेशन्स असणार आहे ते आहे लेस ॲक्युरसी. का लेस ॲक्युरसी? कारण मॅन्युअल टेस्टिंग हे बाय ह्युमन परफॉर्म केलं जातं, ह्याच्यामध्ये टेस्टर कोण असतो, ह्युमन असतो. इट मे मेक मिस्टेक्स, तो मिस्टेक करू शकतो. सो वी कॅननॉट एक्सपेक्ट मोर ॲक्युरसी इन मॅन्युअल टेस्टिंग. त्याच्यामुळं आपण मॅन्युअल टेस्टिंगकडून मॅक्झिमम ॲक्युरसी एक्सपेक्ट करू शकत नाही. इफ इट इज टेस्ट ॲटोमेशन, जर ते टेस्ट ॲटोमेशन असेल किंवा ॲटोमेटेड टेस्ट परफॉर्म केलं असेल, तर आपण काय करू शकतो, जे काही आउटपुट प्रोव्हाइड करणार आहे ते करेक्ट आउटपुट प्रोव्हाइड करू शकतो. ओके, सो लेस ॲक्युरसी हे काय असणार आहे, लिमिटेशन ऑफ मॅन्युअल टेस्टिंग. नेक्स्ट लिमिटेशन आपलं असणार आहे ते आहे, परफॉर्मन्स टेस्टिंग इज इम्प्रॅक्टिकल इन मॅन्युअल टेस्टिंग. जे काही परफॉर्मन्स असणार आहे, परफॉर्मन्स टेस्टिंग इज इम्प्रॅक्टिकल इन मॅन्युअल टेस्टिंग. असं का? कारण ऑर्गनायझिंग थाउजंड्स ऑफ मशीन्स और कम्प्युटर्स इज इम्प्रॅक्टिकल. का? इफ इट इज टेस्ट ॲटोमेशन, वी कॅन क्रिएट थाउजंड्स ऑफ व्हर्च्युअल विजर्स अँड यूजिंग 3 or 4 कम्प्युटर्स वी ॲप्लाय द लोड अँड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ द ॲप्लिकेशन. म्हणजेच काय, सपोज आता एक आपलं ॲप्लिकेशन आहे, आपल्याला ते रन करायचं आहे, ॲट द सेम टाईम थाउजंड्स ऑफ मेंबर्सनी, लोक थाउजंड्स ऑफ कस्टमर्सनी ते यूज केलं, तर ते फेल जातं की जात नाही हे टेस्ट करायचं असेल, तर ते मॅन्युअली टेस्ट करणं पॉसिबल आहे का? मग त्यासाठी तुम्हाला थाउजंड्स ऑफ काय लागणार, त्याच्यासाठी ते टॅब्स असतील, तुमचे मोबाईल्स असतील, तेवढे लागणार, आणि त्याच्यावर तुम्ही ते काय करणार, एक्झिक्यूट करणार ते ॲप, बरोबर. मग ते प्रॅक्टिकली शक्य आहे का, म्हणजेच प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे का? नाही. म्हणजेच ते आपण मॅन्युअली परफॉर्म करू शकणार आहे का? नाही. मग काय होतं अशा केसमध्ये, अशा केसवेळी काय केलं जातं, व्हर्च्युअली आपण काय करतो,
थाउजंड्स ऑफ व्हर्च्युअल युजर्स क्रिएट करतो. ओके, सेम टाइम आपण 100,000 लोकांना सांगू शकत नाही ना, ह्या एकाच वेळी तुम्ही वापरून बघा, मग ते ॲप्लिकेशन आपलं फेल जातं की नाही हे आपण टेस्ट करूया. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे मॅन्युअली. मग त्यावेळी काय केलं जातं, व्हर्च्युअली युजर्स क्रिएट केले जातात आणि मग काय केलं जातं, तो लोड दिला जातो. म्हणजे 1,000 नंबर ऑफ कस्टमर आहेत आणि त्यांना 1,000 नंबर ऑफ जे काही थाउजंड्स ऑफ तुमचे कस्टमर आहेत त्यांनी सेम टाइम ते ॲप यूज केलं, तर त्याच्यावर किती लोड पडेल आणि लोड पडल्यानंतर ते त्याचं जे काही वर्किंग आहे ते ॲज प्रॉपरच राहील का, त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील, त्याचा परफॉर्मन्स आपल्याला लक्षात येतो. ओके, सो हे काय असणार आहे, मॅन्युअल टेस्टिंगचं लिमिटेशन्स असणार आहे. परफॉर्मन्स टेस्टिंग इज इम्प्रॅक्टिकल इन मॅन्युअल टेस्टिंग, लक्षात येते का. नेक्स्ट असणार आहे, कम्पेअरिंग लार्ज अमाऊंट ऑफ डेटा इज इम्प्रॅक्टिकल. नेक्स्ट लिमिटेशन काय असणार आहे, कम्पेअरिंग लार्ज अमाऊंट ऑफ डेटा इज इम्प्रॅक्टिकल. का, कारण कम्पेअरिंग टू डेटाबेस दॅट हॅव थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स इज इम्प्रॅक्टिकल, बट इट इज व्हेरी इझी इन द टेस्ट ॲटोमेशन. लक्षात घ्या, जर हेच तुम्ही टेस्ट ॲटोमेशन यूज करून केला, टेस्टिंग टू जे काही टेस्टिंग टूल्स असणार आहेत त्याचा यूज करून ॲटोमेशन टेस्टिंग परफॉर्म केला तर हे खूप इझी आहे. पण कम्पेरिटिवली जर हे मॅन्युअली करायचं झालं तर एका डेटाबेसमध्ये थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स असणार. असे टू डेटाबेस जर कम्पेअर करायचे असतील, त्याच्यामध्ये असणारे थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स जर चेक करायचे असतील, तर ते मॅन्युअली पॉसिबल आहे का लगेच, नाही, ते इम्प्रॅक्टिकल आहे, बरोबर. सो हे काय झालं, त्याचं लिमिटेशन झालं. नेक्स्ट असणार आहे ते आहे, प्रोसेसिंग चेंज रिक्वेस्ट ड्युरिंग सॉफ्टवेअर मेंटेनन्स टेक मोर टाइम. लक्षात येते काय, बघा, जर चेंज करायचं असेल, ओके, जेव्हा आपण सॉफ्टवेअर मेंटेनन्स करत असो त्यावेळी काही चेंज करायचं असेल तर ते चेंजेस करताना त्याला जो लागणारा रिक्वायर्ड टाईम आहे तो मॅक्झिमम आहे. सो दीज आर दी लिमिटेशन्स ऑफ मॅन्युअल टेस्टिंग. पहिलं लिमिटेशन काय सांगितलं मी, इट रिक्वायर्स मोर टाईम ऑर मोर रिसोर्स. त्याला काय लागतं, मॅक्झिमम टाईम किंवा मॅक्झिमम रिसोर्स लागतात, कधी कधी तर हे दोन्ही सुद्धा लागतं. ओके, हे फर्स्ट लिमिटेशन सांगितलं. सेकंड सांगितलं, लेस ॲक्युरेसी. का, कारण मॅन्युअल टेस्टिंग हे बाय ह्युमन परफॉर्म केलं जातं, त्यामुळे त्या ह्युमनकडून, त्या ज्या टेस्टरकडून आहे ते मिस्टेक होऊ शकते का, ऑफकोर्स होऊ शकते. त्यामुळं काय, कधी कधी आपण त्याच्याकडून मॅक्झिमम ॲक्युरेसी एक्सपेक्ट करू शकत नाही, पण आपण हे ॲटोमेटेड टेस्टिंगकडून त्याचं जे येणारं आउटपुट आहे ते करेक्टच असेल हे आपण खात्री देऊ शकतो. ओके, लॉजिकली प्रोव्हाइड करू. नेक्स्ट लिमिटेशन सांगितलं, परफॉर्मन्स टेस्टिंग इज इम्प्रॅक्टिकल इन मॅन्युअल टेस्टिंग. त्याचा जो काही परफॉर्मन्स टेस्ट करायचा असेल, किंवा सपोज तुमचीच आता शिवाजी युनिव्हर्सिटी आहे सपोज काय, किंवा MSBT, ॲट द सेम टाईम नंबर ऑफ युजर्स काय करणार, लॉग इन करणार, कशासाठी, त्यांचा रिझल्ट बघण्यासाठी. मग ज्यावेळी हे तुम्हाला तुमच्यासारख्या लोकांना यूज करायला देण्याआधी ते जे काही वेबसाईट असणार आहे ती टेस्ट केलेली असणार आहे ना, मग ते टेस्ट करण्यासाठी त्यावेळी यांनी मॅन्युअली नंबर ऑफ युजर्स थाउजंड्स ॲट द सेम टाईम लॉग इन करण्यासाठी तेवढे अवेलेबल होऊ शकतील का, नाही. मग अशावेळी काय केलं जातं, तिथं व्हर्च्युअली युजर्स क्रिएट केले जातात आणि त्या वेबसाईटला तेवढा लोड दिला जातो, मग ते थाउजंड्स असतील, लॅक असतील, किती पण तेवढा लोड दिला जातो, त्यावेळी ती वेबसाईट तरीसुद्धा वर्किंग होते का प्रॉपरली हे चेक केलं जातं, हे टेस्ट केलं जातं. मग तो परफॉर्मन्स टेस्ट करणं मॅन्युअली पॉसिबल नसतं, त्यावेळी ते व्हर्च्युअली क्रिएट करावं लागतं. ओके, सो हे सुद्धा काय असणार आहे, लिमिटेशन ऑफ मॅन्युअल टेस्टिंग. नेक्स्ट सांगितलं मी, कम्पेअरिंग लार्ज अमाऊंट ऑफ डेटा इज इम्प्रॅक्टिकल. सपोज आता दोन डेटाबेस आहेत तुमच्याकडे, त्यांच्यामध्ये थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स असतील आणि ते कम्पेअर करायचे असतील, तर ते मॅन्युअली करणं इतकं सोपं आहे का, नाही, ते इम्प्रॅक्टिकल आहे. सो पण हे कशात होऊ शकतं, टेस्ट ॲटोमेशनमध्ये पटकन होऊ शकतं. ओके, सो कम्पेरिंग लार्ज अमाऊंट ऑफ डेटा हे सुद्धा काय असणार आहे, लिमिटेशन असणार आहे मॅन्युअल टेस्टिंगचं. ओके, पुन्हा जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर मेंटेनन्स करत असता तेव्हा त्याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ते प्रोसेस करण्यासाठी त्याला जो काही रिक्वायर्ड टाईम आहे तो काय लागणार, मॅक्झिमम लागतो. सो दीज आर दी लिमिटेशन्स ऑफ मॅन्युअल टेस्टिंग. ओके, असे नंबर ऑफ तुम्हाला लिमिटेशन्स त्याचे मिळून जातील. नेक्स्ट असणार आहे तो आहे, डिफरन्स बिटवीन
मॅन्युअल टेस्टिंग अँड ॲटोमेशन टेस्टिंग. ओके, तर सुरुवातीला लेक्चरचे आपण स्टॅटिक टेस्टिंग अँड डायनॅमिक टेस्टिंग यामध्ये डिफरन्स बघितला. ओके, आत्ता आपण कशामध्ये डिफरन्स बघतो आहे? मॅन्युअल टेस्टिंग अँड ॲटोमेशन टेस्टिंग. तर ॲटोमेशन टेस्टिंगची तुम्ही डेफिनेशन काय सांगू शकता? इट यूजेस ॲटोमेशन टूल्स टू एक्झिक्यूट टेस्ट केसेस. ओके, ॲटोमेशन टेस्टिंग यूजेस ॲटोमेशन टूल्स टू एक्झिक्यूट टेस्ट केसेस. आणि मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काय सांगू शकता तुम्ही? इन मॅन्युअल टेस्टिंग टेस्ट केसेस आर एक्झिक्युटेड बाय ह्युमन टेस्टर अँड सॉफ्टवेअर. ओके, ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये काय केलं जातं? ॲटोमेशन टूल्सचा एक्झिक्यूट यूज करून टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्या जातात. तर मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काय केलं जातं? जो कोणी ह्युमन टेस्टर असणार आहे तो आणि सॉफ्टवेअर यांच्या थ्रू काय केलं जातं? टेस्ट केस एक्झिक्यूट केली जाते. ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये काय होतं? इट इज सिग्निफिकंटली फास्टर दॅन अ मॅन्युअल अप्रोच. ओके, ॲटोमेशन टेस्टिंगचं जर कम्पेअर केलं मॅन्युअल टेस्टिंगशी तर त्याचा जो काही एक्झिक्युशनचा स्पीड असणार आहे ते काय असणार आहे? कम्पेअर्ड टू मॅन्युअल टेस्टिंग फास्ट असणार आहे. तर मॅन्युअल टेस्टिंगचा जो काही टाईम रिक्वायर्ड असणार आहे तो काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? मॅन्युअल टेस्टिंग इज टाईम कंझ्युमिंग अँड टेक्स अप ह्युमन रिसोर्सेस. ओके, नेक्स्ट पॉइंट असणार आहे, ॲटोमेशन डज नॉट अलाउ रॅन्डम टेस्टिंग. ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये रॅन्डम टेस्टिंग अलाउड नसतं. तर मॅन्युअल टेस्टिंगमध्ये बघा, एक्सप्लोरेटरी टेस्टिंग इज पॉसिबल इन मॅन्युअल टेस्टिंग. मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काय असतं? एक्सप्लोरेटरी टेस्टिंग पॉसिबल असतं. नेक्स्ट, ॲटोमेटेड टेस्टिंगमध्ये काय होतं? त्याची जी काही इन्व्हेस्टमेंट असणार आहे ती ऑफकोर्स काय असणार आहे? इट रिक्वायर्स टेस्टिंग टूल्स. त्याची जी काही इन्व्हेस्टमेंट असणार आहे, आता त्याची इन्व्हेस्टमेंट काय असणार ॲटोमेटेड टेस्टिंगमध्ये? तर टेस्टिंग टूल्स असणार, बरोबर? फॉर टेस्टिंग टूल्स अँड ॲटोमेशन इंजिनियर्स. ओके, ॲटोमेशन परफॉर्म करणारे जे कोणी इंजिनियर्स आहेत ते ॲटोमेशन इंजिनियर्स, आणि त्याच्यासाठी लागणारे टेस्टिंग टूल्स हे काय असणार आहे? इन्व्हेस्टमेंट असणार आहे ॲटोमेशन टूल्समध्ये. आणि ह्याच्यामध्ये काय असणार आहे? मॅन्युअल टेस्टिंगमध्ये त्याच्यामध्ये काय इन्व्हेस्टमेंट असणार आहे? तर तो पर्टिक्युलर टेस्टर, जे काही ह्युमन रिसोर्सेस असतील ते ह्युमन रिसोर्सेस त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असणार आहे. ओके, ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये नॉट कॉस्ट इफेक्टिव्ह फॉर लो व्हॉल्यूम रिग्रेशन. आणि मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काय होणार? नॉट कॉस्ट इफेक्टिव्ह फॉर हाय व्हॉल्यूम रिग्रेशन. ओके, नेक्स्ट आपण बघूया, ॲटोमेटेड टेस्टिंग डज नॉट इन्वॉल्व ह्युमन कन्सिडरेशन. लक्षात घ्या, ॲटोमेटेड टेस्टिंगमध्ये ह्युमन कन्सिडरेशन इन्वॉल्व होत नाही. सो इट कॅन नेवर गिव अश्युरन्स ऑफ यूजर फ्रेंडलीनेस अँड पॉझिटिव्ह कस्टमर एक्सपिरियन्स. त्यामुळे हो खात्री देऊ शकत नाही ॲटोमेशन टेस्टिंग कशाशी, की हे यूजर फ्रेंडलीनेस आहे आणि कस्टमरचा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स येईल याची काय खात्री देऊ शकत नाही. पण मॅन्युअल टेस्टिंग ही मेथड काय करते? ह्युमन ऑब्झर्वेशन अलाव करते, ज्यामुळे ते कशासाठी उपयोगी होतं? आपण यूजर फ्रेंडली सिस्टीम बनवून ऑफर करू शकतो जे कोणी यूजर्स असतील त्यांना. लक्षात येत आहे का? ओके, हा कशातला डिफरन्स झाला? डिफरन्स बिटवीन मॅन्युअल टेस्टिंग अँड ॲटोमेशन टेस्टिंग. पुन्हा एकदा ह्याचे पॉईंट्स रिपीट करते, ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये काय होतं? ते ॲटोमेशन टूल्स यूज करतात टेस्ट केसेस एक्झिक्यूट करण्यासाठी. आणि मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काय होतं? ह्युमन टेस्टर अँड सॉफ्टवेअर काय करतात? टेस्ट केसेस एक्झिक्यूट करतात. ॲटोमेशन टेस्टिंग हे काय आहे? सिग्निफिकंटली फास्टर आहे मॅन्युअल टेस्टिंगपेक्षा. तर मॅन्युअल टेस्टिंग हे काय आहे? टाईम कन्झ्युमिंग आहे. नेक्स्ट, ॲटोमेशन टेस्टिंग रॅन्डम टेस्टिंग अलाउ करत नाही, तर मॅन्युअल टेस्टिंग काय करतं? एक्सप्लोरेटरी टेस्टिंग त्याच्यामध्ये अलाउ करतं. ओके, नेक्स्ट सांगितलं मी काय? ॲटोमेटेड टेस्टिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट काय असते? तर टेस्टिंग टूल्स अँड ॲटोमेशन इंजिनियर्स ही काय असणार आहे? इन्व्हेस्टमेंट ऑफ ॲटोमेशन टेस्टिंग. तर मॅन्युअल टेस्टिंगची इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे?
ह्यूमन रिसोर्सेस, राईट. नेक्स्ट मी काय सांगितलं, ऑटोमेटेड टेस्टिंग ह्युमन कन्सिडरेशन अलाव करत नाही, त्यामुळं ते खात्री देऊ शकत नाही की ते यूजर फ्रेंडली आहे, प्लस त्याचा कस्टमरचा पॉझिटिव्ह जो काही फीडबॅक येईल किंवा एक्सपिरियन्स येईल याच्याबद्दल ते खात्री देऊ शकत नाही. पण मॅन्युअल टेस्टिंगमध्ये तसं होतं का? नाही, मॅन्युअल टेस्टिंगमध्ये ह्युमन ऑब्झर्वेशन अलाव केलं जातं. त्यामुळं आपण त्याचा फायदा आपल्याला काय होतो, तर आपण यूजर फ्रेंडली सिस्टीम ऑफर करू शकतो. ओके, सो दीज आर द डिफरन्स बिटवीन मॅन्युअल टेस्टिंग अँड ऑटोमेशन टेस्टिंग. नेक्स्ट पॉईंट आपला असणार आहे तो आहे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग टूल्स. आता ऑटोमेशन टेस्टिंगचा यूज केल्यानंतर त्याचे फायदे काय असणार आहेत, त्याचे बेनिफिट्स किंवा ॲडव्हान्टेजेस? तर द पॉसिबिलिटी ऑफ रिपीटेड टेस्ट अँड द बिहेवियर ऑफ अ सॉफ्टवेअर वेन द सेम ॲक्शन इज रिपीटेड क्वाईट अ फ्यू टाईम्स कॅन बी टेस्टेड. सपोज सेम टाईपची जर आता नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत, बरोबर, तर सेम टाईपची जर टेस्ट केस रिपीट झाली किंवा त्याचं जे काही बिहेवियर असणार आहे त्या सॉफ्टवेअरचं सेम असेल, तर त्यावेळी काय केलं जातं, प्रिव्हियसली टेस्ट केस एक्झिक्यूट करण्यासाठी जी ॲक्शन होती ती सेम ॲक्शन जर इथं रिपीट होत असेल तर ते जे काही एक्झिक्युशनसाठी लागणारा टाईम आहे तो कमी टाईम लागतो, आणि कमी टाईममध्ये ते काय करतं, ती टेस्ट केस एक्झिक्यूट करून टाकतं. ओके, का जर ती टेस्ट केस रिपीटेड होत असेल तर हा त्याचा एक फायदा झाला. नेक्स्ट असणार आहे तो आहे इट इज कॉम्प्रेन्सिव अँड अ टेस्ट सूट कॅन बी बिल्ट टू कवर ऑल द फीचर्स ऑफ द ॲप्लिकेशन. ह्याच्यामध्ये काय होतं, ज्या काही टेस्ट असणार आहेत त्या डिफरंट व्हर्जन्ससाठी, ओके, सेम ॲप्लिकेशनच्या डिफरंट व्हर्जन्ससाठी त्या पुन्हा यूज केल्या जातात त्या टेस्ट केसेस. ओके, वेन द यूजर इंटरफेस इज डिफरंट, जेव्हा त्यांचा यूजर इंटरफेस डिफरंट असेल त्यावेळी सेम ॲप्लिकेशनच्या डिफरंट व्हर्जनसाठी त्या ज्या काही टेस्ट आहेत त्या रियूज केल्या जातात. ओके, नेक्स्ट असणार आहे ते आहे ॲडव्हान्टेज प्रिशियस अँड परफेक्शन आर हाय. ओके, ऑटोमेशन टेस्टिंग काय असणार आहे, प्रिशियस असणार आहे, आणि त्याचं जे काही परफेक्शन असणार आहे ते हाय असणार आहे. ओके, मॅक्झिमम असणार आहे. अँड द राईट टेस्ट कॅन बी परफॉर्म इच टाईम इट रन्स, चान्सेस फॉर ह्युमन एरर आर मिनिमल. हे जे काही ऑटोमेशन टेस्टिंग असणार आहे ते प्रिशियस आणि त्याचं जे काही परफेक्शन असणार आहे ते हाय असल्यामुळं ह्याच्यामध्ये जे काही ह्युमन एरर असणार आहे ते फार मिनिमम क्वांटिटीमध्ये असणार आहे. ओके, नेक्स्ट ॲडव्हान्टेज असणार आहे ते आहे द क्वालिटी ऑफ सॉफ्टवेअर विल बी गुड बिकॉज ऑफ रनिंग इट मोर नंबर ऑफ टाईम इन द शॉर्टर पिरियड. ओके, आता ह्याचा ॲडव्हान्टेज आणखीन एक काय आहे युझिंग टूल्स ऑटोमेटेड टेस्टिंगचा, तर त्या सॉफ्टवेअरसाठी ज्या सिस्टीमसाठी आपण ऑटोमेशन टेस्टिंग युझिंग टूल्स करणार आहे तर त्या सॉफ्टवेअरची क्वालिटी काय होते, चांगली होते, कारण शॉर्टर टाईम पिरियडमध्ये काय होते, मॅक्झिमम नंबर ऑफ टेस्ट केसेस रन होतात. ओके, आणि नेक्स्ट लास्ट ॲडव्हान्टेज आहे ते आहे ॲज द मॅन पॉवर अँड रिसोर्सेस इन्वॉल्वड इन रिग्रेशन टेस्ट आर लेस, द कॉस्ट विल बी मच लेजर दॅन द मॅन्युअल टेस्टिंग. आता ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये टूल्सचा यूज करून टेस्टिंग परफॉर्म केलं जातं, त्यामुळे त्याला लागणारी जी काही मॅन पॉवर आहे किंवा रिसोर्सेस आहेत ते काय लागणार, कमी प्रमाणात लागणार. त्यामुळं ॲटोमॅटिकली त्याला जी लागणारी कॉस्ट आहे, आता मॅन पॉवर लागली तर त्यांचा पुन्हा सॅलरी वगैरे आली, बरोबर, रिसोर्सेस आले त्यामुळे त्याला पण ठराविक अशी व्हॅल्यू द्यावी लागणार, ते रिसोर्सेस यूज करण्यासाठी कॉस्ट द्यावी लागणार. सो ॲटोमॅटिकली जर मॅन पॉवर आणि रिसोर्स कमी झाले ॲटोमेशन टूल्सचा यूज करण्यासाठी, तर त्याची जी काही कॉस्ट असणार आहे ती कम्पेअर केली मॅन्युअल टेस्टिंगशी तर ती पण काय होणार, कमीच लागणार. ओके, सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटोमेटेड टेस्टिंग युझिंग टूल्स. आता डिसॲडव्हान्टेज काय असणार आहे ह्या ॲटोमेशन टेस्टिंगचं, तर वेल ट्रेन्ड एक्सपर्ट्स आर नेडेड टू राईट टेस्ट स्क्रिप्ट्स. ओके, ह्याचं डिसॲडव्हान्टेज सांगायचं झालं तर ते काय येईल, तर टेस्ट स्क्रिप्ट जी काही लिहायची आहे ती लिहिण्यासाठी ट्रेनड आणि एक्सपर्टच पर्सन असणं गरजेचं आहे. ओके, टेस्ट स्क्रिप्ट लिहिण्यासाठी.
नेक्स्ट काय असणार आहे, टेस्ट स्क्रिप्ट डिबगिंग इज ऑफ सिरियस कंकर्न, इवन अ स्मॉल एरर इन द स्क्रिप्ट मे क्रिएट अ सिरियस इश्यूज. आता हे बघा हां, टेस्ट मी काय सांगितलं, ऑटोमेशन टेस्टिंगचा पहिला डिसएडव्हान्टेज आहे तो काय असणार आहे, तर टेस्ट स्क्रिप्ट लिहिणे, आणि टेस्ट स्क्रिप्ट लिहिण्यासाठी ट्रेनड आणि एक्सपर्ट असंच पर्सन पाहिजे. आता लिहिलेली जी काही, त्याच्यानंतर मग टेस्ट स्क्रिप्ट लिहिली, आता लिहिलेली ही जी काही टेस्ट स्क्रिप्ट आहे ती डिबग करणं हे फार सिरियस काम आहे. का? कारण चुकून जरी त्या स्क्रिप्टमध्ये एक जरी छोटा एरर असेल प्रेझेंट, तर त्या छोट्याशा एररमुळे सुद्धा सिरियस इश्यूज क्रिएट होऊ शकतात. ओके, नेक्स्ट आहे ते आहे, इन केस ऑफ प्लेबॅक मेथड्स टेस्ट मेंटेनन्स इज अ बिट एक्सपेन्सिव. ओके, द टेस्ट स्क्रिप्ट शुड बी re-recorded and should be replaced with a new script even there are minor changes occurring in GUI. म्हणजेच काय, सपोज ग्राफिकल यूजर इंटरफेसमध्ये जर मायनर जरी चेंजेस असला तर काय केलं जातं, ती जी काही टेस्ट स्क्रिप्ट आहे ती पुन्हा re-record केली जाते. आधीची जी आहे ती काय केली जाते, रिप्लेस करून न्यू स्क्रिप्ट काय केली जाते, पुन्हा रिप्लेस केली जाते आधीच्या स्क्रिप्टला आणि रिरेकॉर्ड केली जाते. मग जिओ आयमध्ये त्या ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये जरी छोटासा चेंजेस करायचा असेल तरीसुद्धा काय करावं लागतं, त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट करावी लागते न्यू स्क्रिप्टने. ओके, सो हा त्याचा नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज झाला. पुढचा डिसॲडव्हान्टेज असणार आहे तो आहे, टेस्ट डेटा फाईल्स आर डिफिकल्ट टू मेंटेन. त्यांचे जे काही टेस्ट डेटा फाईल्स असणार आहेत ते मेंटेनड करणं काय होतं, डिफिकल्ट होतं. ओके, सो दीज आर दी डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑटोमेशन टेस्टिंग. लक्षात आले का कोणकोणते आहेत? पहिलं काय सांगितलं, टेस्ट स्क्रिप्ट लिहिण्यासाठी ट्रेनड आणि एक्सपर्ट पर्सनची गरज आहे. नेक्स्ट सांगितलं, तो जो काही लिहिलेला टेस्ट स्क्रिप्ट आहे ते डिबग करणे हा खूप सिरियस कंकर्न. ओके, हा खूप सिरियस सब्जेक्ट आहे. तर ते करत असताना जर त्याच्यामध्ये थोडासा जरी एरर क्रिएट झालेला असेल प्रेझेंट असेल, तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, खूप सिरियस असा इश्यूज क्रिएट होऊ शकतो. ओके, नेक्स्ट काय सांगितलं मी, त्याच्या जे काही डेटा फाईल्स असणार आहेत त्या मेंटेन करणं डिफिकल्ट असतं. ओके, आणखीन काय सांगितलं, सपोज ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये स्मॉल चेंजेस जरी करायचे असले तरी काय करावं लागतं, त्याच्यामध्ये जी काही एक्झिस्टिंग स्क्रिप्ट असणार आहे ती न्यू स्क्रिप्टने काय करावी लागते, रिप्लेस करावी लागते आणि पुन्हा रिरेकॉर्ड करावं लागतं. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे तो आहे फीचर्स. फीचर्स फॉर सिलेक्टिंग स्टॅटिक टेस्ट टूल्स. त्यातील फर्स्ट फीचर असणार आहे ते फ्लेक्झिबिलिटी अँड इज ऑफ यूज. याच्यामध्ये काय येणार, तर इन द अब्सेन्स ऑफ प्रॉपर टूल Microsoft Excel is the most popular offline medium for managing test artifacts. Okay, जेव्हा proper tool नसेल त्यावेळी Microsoft Excel हे काय असणार आहे, best offline medium असणार आहे, ज्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, test artifact manage करू शकतो. Okay, one of the major reason for this is the ease of use and flexibility of the tools. Okay, so while moving from Excel to a standard test tool, it has to be made sure that tool is very easy to use and its training and user adaption time is very less. Manje suppose in case jar Excel madhun standard test tool la move karaycha asel, tar tyavi khatri karun ghetli jate ki je tool asnar ahe ते इझी असलं पाहिजे, प्लस ते त्याचा जो काही वापर आणि त्याचं जे काही ट्रेनिंग असणार आहे, ओके, त्याच्यासाठी लागणारा जो काही टाईम पिरियड असणार आहे तो काय असला पाहिजे, कमी असला पाहिजे. ओके, सो एव्हरी ऑर्गनायझेशन अँड इन सम केसेस एव्हरी प्रोजेक्ट फॉलो देअर ओन मॉडेल ऑफ टेस्टिंग. त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये असू दे किंवा काही टेस्ट केसेसमध्ये असू दे, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काय केलं जातं, त्याचं स्वतःचं मॉडेल आहे ते काय केलं जातं, टेस्ट केलं जातं. सो टेस्टिंग टूल शुड बी कन्फिगरेबल इनफ टू सपोर्ट दिस मॉडेल व्हेरियन्स. म्हणजेच काय, फ्लेक्झिबिलिटी अँड इज ऑफ यूजमध्ये काय सांगितलं मी,
सपोज जर ते प्रॉपर जे काही टूल असणार आहे ते अब्सेंट असेल तर त्यावेळी काय केलं जातं, मायक्रोसॉफ्ट एक्सेल यूज केलं जातं. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे असं आहे जे ऑफलाईन मीडियम आहे ज्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, जे काही टेस्ट आर्टिफॅक्ट्स असणार आहे ते मॅनेज करू शकतो. ओके, नेक्स्ट फीचर असणार आहे ते आहे सपोर्ट फॉर एंड टू एंड ट्रेसेबिलिटी. इट इज हे जे असणार आहे ते काय असणार आहे, खूप इम्पॉर्टंट असणार आहे टेस्टरसाठी. तर काय इम्पॉर्टंट असणार आहे, तर टू एबल टू ट्रॅक ऑल देअर वर्क इन सेंट्रलाइज्ड टेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम. कशासाठी, तर ट्रॅक करण्यासाठी. काय ट्रॅक करण्यासाठी, टू ट्रॅक बॅक ऑल देअर वर्क. त्याचं जे काही सगळं काम आहे ते सेंट्रलाइज टेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमला काय करण्यासाठी, ट्रेस करण्यासाठी. ओके, ट्रेस बॅक करण्यासाठी. सो बाय डायरेक्शनल ट्रेसेबिलिटी बिटवीन टेस्ट आर्टिफॅक्ट अँड असोसिएटेड रिक्वायरमेंट अँड डिफेक्ट इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ मेजरिंग क्वालिटी ऑफ प्रोजेक्ट. ओके, क्वालिटी ऑफ प्रोजेक्टची जी काही इफिशियन्सी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी काय केलं जातं, बाय डायरेक्शनल ट्रेसेबिलिटी यूज केली जाते. सो त्याचं नेक्स्ट फीचर काय असणार आहे, सपोर्ट फॉर एंड टू एंड ट्रेसेबिलिटी. ओके, नेक्स्ट फीचर असणार आहे त्याचं ते आहे रिअल टाईम रिपोर्ट्स अँड डॅशबोर्ड्स. आता याच्यामध्ये काय येणार, मोस्ट सॉफ्टवेअर प्रोजेक्ट फेल ड्यू टू लॅक ऑफ प्रॉपर व्हिज्युअलायझेशन ऑफ ॲनालायटिकल डेटा रिलेटेड टू अ प्रोजेक्ट्स प्रोग्रेस. ओके, सपोज इन द अब्सेन्स ऑफ सेंट्रलाइज्ड टूल, जर जे काही सेंट्रलाइज्ड टूल्स असणार आहे त्याच्या अब्सेन्समध्ये काय होतं, जी काही एन्टायर प्रोसेस असणार आहे रिपोर्टिंग करणारी इज डिपेंडंट ऑन मॅन्युअल इंटरॅक्शन. ती काय असते, मॅन्युअल इंटरॅक्शनवर डिपेंड असते. आणि ते काय करते, मेकिंग इट एरर प्रॉन. त्यामुळे होतं काय, टूल टू बी प्रोस्यूड म्हणजेच काय, रिअल टाईम रिपोर्ट्स अँड डॅशबोर्ड हे काय असणार आहे, फीचर असणार आहे सिलेक्टिंग स्टॅटिक टेस्ट टूल्स. नेक्स्ट असणार आहे त्याचं फीचर ते असणार आहे सपोर्ट फॉर टेस्ट ॲटोमेशन. अँड लास्ट वन असणार आहे ते आहे इंटिग्रेशन विथ अदर फेजेस ऑफ ॲप्लिकेशन लाईफ सायकल. आता सपोर्ट फॉर टेस्ट ॲटोमेशनमध्ये काय येणार, जी काही एन्टायर एक्झिक्युशन प्रोसेस असणार आहे त्याच्यामधला जो काही इंटिग्रल पार्ट असणार आहे ते कशासाठी रिक्वायर्ड असणार आहे, तर टेस्ट ॲटोमेशन परफॉर्म करण्यासाठी रिक्वायर्ड असणार आहे. नेक्स्ट सांगितलं तो होता, सो वी कॅन से सपोर्ट फॉर टेस्ट ॲटोमेशन इज द फीचर ऑफ सिलेक्टिंग स्टॅटिक टेस्ट टूल्स. ओके, अँड लास्ट वन काय होतं, इंटिग्रेशन विथ अदर फेजेस ऑफ ॲप्लिकेशन लाईफ सायकल. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पॉईंट्स कवर केले पुन्हा एकदा बघूया. फर्स्ट आपण बघितलं डिफरन्स बिटवीन स्टॅटिक अँड डायनॅमिक टेस्टिंग टूल्स. त्याच्यानंतर बघितलं आपण लिमिटेशन्स, आपण मॅन्युअल टेस्टिंग जे परफॉर्म करतो त्याचे लिमिटेशन्स बघितले. त्याच्यानंतर आपण बघितलं डिफरन्स बिटवीन मॅन्युअल टेस्टिंग अँड ॲटोमेशन टेस्टिंग. आणि त्याच्यानंतरचं आपण बघितलं ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग टूल्स. जे काही आपण ॲटोमेशन टूल्स यूज करतो त्याचे बेनिफिट्स काय आहेत, त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, याचा स्टडी केला. आणि लास्ट पॉईंट आपण बघितला तो होता फीचर्स फॉर सिलेक्टिंग स्टॅटिक टेस्ट टूल्स. थँक्यू.